नमस्कार, हेपकीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बटाट्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत. तर बटाट्याची ही रस्सा जी भाजी आहे ती करण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते काय आहे ते आपण बघूयात. बटाट्याची भाजी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हे आहेत 4 बटाटे जे सोलून त्याचे तुकडे केलेले आहेत. ही पेस्ट आहे, याच्यात कांदा, आलं आणि लसूण घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला फोडणीचं साहित्य लागणार आहे, मोहरी, जिरं, हळद आणि हे जे आहे तो लाल तिखट आहे ते आणि तेल. तर आता आपण ही जी भाजी आहे ती आपण डायरेक्ट कुकरमध्येच करणार आहोत. तर ती रेसिपी आपण आता पाहू. आता आपण कुकरमध्ये तेल घालूयात. साधारण 2 मोठे चमचे मी याच्यात तेल घालते. तेल छान तापलं की आपण त्याच्यात मोहरी घालूयात. 1 चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की आपण त्याच्यात 1 चमचा जिरं घालणार आहोत. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्यात आपण 1 पाव चमचा हिंग घालतोय. नंतर आपण हे जे काही आहे ते छान हलवून घेऊया. आणि आपण जी काही पेस्ट तयार केलेली आहे आलं, लसूण आणि कांद्याची, ती घालून आपण छान परतवून घेऊया. याचा उग्रपणा साधारण जाईपर्यंत आपण हे जे मसाला आहे हा परतून घेणार आहोत. साधारण 1-2 मिनिट आपण हा मसाला परतवत आहोत. हा मसाला परतत असतानाच आपण त्याच्यात हळद घालणार आहोत. नंतर आपण त्याच्यात लाल तिखट घालणार आहोत. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त तिखट घालू शकता. तुम्हाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. नंतर आपण घालणार आहोत त्याच्यात मीठ. आवडीनुसार मीठ याच्यात आपण घालूयात. आणि परत हे जे सारण आहे मसाला जो आहे तो आपण चांगला परतवून घेऊयात. याच्यात फार तेल जर घातलं तर भाजीला वरती तेल जे येतं ते जास्त येईल. म्हणून खूप कमी पण नको आणि खूप जास्त पण नको असं तेल आपण घालायचं आहे. आणि हा जो मसाला आहे तो परतून घ्यायचा आहे. हा मसाला परतत असतानाच त्याच्यात तिखट घालण्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही मग त्याच्यात नंतर पाणी घालणार त्याचा जो तवंग असतो तो छान येतो आणि भाजीला रंगही छान येतो. हा जो मसाला आहे तो छान आपला परतून झाला आहे. तर याच्यावेळेस आपण एक टोमॅटो घालूयात बारीक चिरलेला. तुम्हाला आवडत नसला तर टोमॅटो नाही घातलात तरी चालेल, टोमॅटो हा इच्छिक आहे. पण टोमॅटोने चवही थोडीशी छान आंबटसर अशी चव थोडी येते आणि रंगही लाल येतो. आणि हे जे आहे ते आपण 1-2 मिनिट साधारण परतवून घेऊयात टोमॅटो घातल्यानंतर. आता यात आपण जे बटाटे चिरलेले आहेत ते घालूयात. हे 4 मोठे बटाटे आहेत, याचे साल काढलेले आहेत आणि त्याच्या फोडी केलेले आहेत. तुम्ही अशाच याच भाजीमध्ये जर
उकळ आधी उकडलेले बटाटे घातले तरी चालेल। आपण या बटाट्यांना या मसाल्याचं कोटिंग होईल तोपर्यंत हे छान हलवून घेऊया। बटाटे सगळ्या बटाट्यांना ते जे आपण केलेला जो मसाला आहे तो सगळा लागला पाहिजे। आता आपण ह्याच्यात पाणी घालूयात। तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यात पाणी घाला। आणि याच्यानंतर आपण कुकरचं झाकण लावणार आहोत आणि 3 शिट्ट्या याच्या आपण काढणार आहोत। तुम्हाला जर बटाटा थोडासा कच्चा राहिलेला चालणार असेल तर 2च शिट्ट्या करा, पण तो जर पूर्ण शिजवायचा असेल तर 3 शिट्ट्या या त्याला लागणार आहे। तर याला एक बारीक उकळी येऊ द्यायची आणि मग याचं झाकण बंद करायचं। आणि नंतर ही जी भाजी आहे ती तुम्ही पोळी भाकरी किंवा पुरी याच्यासोबत खाऊ शकता। आणि भाजी झाल्यावर त्याच्यावर आपण कोथिंबीर पेरून ती आपण सर्व करू शकतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरचे बाकीचेही व्हिडिओज तुम्ही बघा। आणि या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा। त्याच्या शेजारी जो बेलचा आयकॉन दिला आहे त्याच्यावरही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल तेव्हा त्याचं अपडेट जे आहे ते तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद। तर या भाजीला थोडीशी उकळी आलेली आहे, हे जे आपण केलेलं होतं। आता आपण त्याचं झाकण लावू। आणि झाकण लावल्यानंतर गॅस जो आहे तो पूर्ण फुल करायचा आहे आणि याच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। 3 शिट्ट्या आपण कुकरच्या करून घेतल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपली जी भाजी आहे ती मस्त शिजून आलेली आहे। आणि मी याला थोडंसं घोटलेलं आहे चमच्यानेच, ते असं जे शिजलेले बटाटे आहेत ते बारीक करायचे, म्हणजे भाजी ही एक जीव होते। तर ही जी भाजी आहे ती आपण मस्त सर्व करूयात। हे ताट आपलं तयार आहे, त्यात आपण ही भाजी घालूयात। तर याच्यावर कोथिंबीर, आणि याच्यासोबत एक बारीक लिंबाची फोड जर तुम्ही याच्यावर घातलीत तर फारच सुंदर त्याला चव येईल। आणि ही भाजी तुम्ही पुरी पोळी याच्यासोबत सर्व करू शकता। आपली जी भाजी तयार आहे ती तुम्ही बघू शकता, मस्त त्याला कलरही छान आहे आणि त्याची चवही फारच सुंदर असणार आहे। तर धन्यवाद।